पालघर जिल्ह्याच्या बोईसर येथील पुरगाव ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर गाळे बांधकामावर कार्यवाहीची मागणी होत आहे आणि या कार्यवाहीच्या मागणीसाठी बीडीओने तहसीलदार यांना पत्र देखील पाठवलं आहे. पाहुयात काय आहे ही नेमकी बातमी. कुरगाव ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीररित्या गाळे बांधकाम करून स्थानिक टपरीवाल्यांना ते दिले नाही आणि ते गाळे परस्पर इतरांना देऊन आपला हात खेचून घेत आहेत. ही जागा महसूल विभागाची असून महसूल विभागाची त्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाहीये. आपल्या मर्जीप्रमाणे गाळे बांधून त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून गावातल्या बेरोजगार लोकांना गाळे न देता हे गाळे श्रीमंत लोकांना देण्यात येत आहेत. या ठिकाणी अनिता अरविंद पाटील नावाच्या एका महिलेचं घर होतं. त्याला घरपट्टी देखील ग्रामपंचायतच आकारत होती. अचानक ती घरपट्टी रद्द करण्यात आली, त्यांचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले. आमचं घर होतं इकडे, एवढं मोठं घर होतं, सगळं आमची नासाडी बिसाडी सगळं केलं, तेल बी सगळं सांडून गेलं, सगळं काढलं बाहेर आणि एवढं शेड बांधलेला होतं तो तोडून टाकला. ना सांगते तुम्हाला इथला गाळा देऊ, त्याच्यावर काही केलं नाही. असं अर्ज केला पण त्याच्यावर काही ते उत्तर वगैरे काही दिलं नाही. आता काय करणार आम्ही, म्हणजे त्याच्यावर ते देतील त्याच्यावर आम्ही. आता तसं बसं आमचं घर असे चालवायला घेतलं आम्ही तसंच, पण हे त्यांना देऊ असं अजून दिलं नाही. असं या गाळ्याची मागणी याच जागेवर घर असलेल्या अनिता अरविंद पाटील यांचे पती अरविंद पाटील यांनी सुद्धा केली. त्यांना सुरुवातीला आश्वासने देण्यात आली की तुम्हाला गाळे देण्यात येतील, पण बांधल्यानंतर त्यांचं नाव कुठेही दिसलं नाही. त्यांनी आपली तक्रार प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली, पण अद्याप कोणत्याही प्रकारचा न्याय त्यांना मिळालेला नाही. पूर्ण वस्तुस्थिती असं आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे माझे पैसे कमी पडल्याकडनं मोठ्या लोकांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याचा पन्ना मोठा असल्यामुळे त्यांना माझं घर तोडलं तरीसुद्धा त्यांना गाळे बांधून दिले आणि मी पोटासाठी उदरनिर्वाह करत आहो. माझी घरपट्टी 2000 सालापासून बाईच्या नावावर आहे, तरी त्या बाईला आणि आम्हाला डावळून काढतात. पोलीस जबाब झालेला आहे तरी मला ते प्राधान्य देत नाही आणि त्यांच्या मनमाने कारभार चाललेला आहे तरी आम्हाला प्राधान्य देत नाही आणि त्यांच्या नातेवाईकाला त्यांनी गाळे दिलेले आहेत आणि भाजीपाल्याचं मार्केट जे मागे टाकलं ते सुद्धा त्यांनी उपलब्ध केलेलं नाही असे त्यांचे प्रश्न आहेत. आणि याचे इकडे म्हणजे दुसरी गोष्ट एक आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या पोटाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तरी ते डावळून काढत आहेत. आपण अनेक ठिकाणी अर्ज केलं, आपल्याला काय न्याय मिळाला? म्हणजे लेटर फक्त आलेले आहेत, त्याने मंत्र आपले याचे मंडळ अधिकारीपर्यंत कागदपत्र आलेले आहेत, ते सांगतात आम्ही तुम्हाला भेटून काहीतरी चौकशी करू, बाकीचा पुढचा प्रश्न त्यांनी काहीच नाही दिला. पालघर पंचायत समितीचे सुशील चुरी हे म्हणाले की ग्रामपंचायतीच्या अधिकारी, सरपंच आणि विस्तार अधिकारी या सर्वांनी मनमानी कारभार चालवला आहे. ही जागा महसूल विभागाची आहे, पूर्वी वन विभागाची होती, तरी ग्रामपंचायतीने कोणत्याही विभागाकडून परवानगी न घेता परस्पर गाळे बांधून स्वतःचा विकास करण्यासाठी आपल्या लोकांना दिले आहेत. हे सर्व गाळे हे अनधिकृत आहेत हे मान्य विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकारी पालघर ह्यांनी माझ्याकडे पत्रकसुद्धा दिलं की हे अनधिकृत आहेत. परंतु एक अशी खंत आहे का, जेव्हा ह्या पेपरच्या बातमीमध्ये ग्रामसेवकाचंसुद्धा मत मांडलं गेलं तेव्हा ग्रामसेवकाने असं म्हटलं की आम्ही इकडच्या स्थानिक लोकांच्या उदरनिर्वाहासाठी ही गोष्ट केलेली आहे. तर मी सांगू इच्छितो की सदर ठिकाणी वडेपावची एक गाडी लागायची, अरविंद पाटील म्हणून होते इकडचे स्थानिकच, आणि त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचं आणि तो उदरनिर्वाह बंद करून त्यांनी घरपट्टीला स्थगिती देऊन इतरांना ज्यांना आवश्यकता नाही अशा लोकांना इकडे घरपट्टी दिलेली आहे आणि त्यांचा हे गाळे त्यांच्या नावावर अधिकृत झालेले आहेत असे मला लिस्टसुद्धा आलेली आहे. तर मला एवढंच मागणं आहे की इकडे दुसऱ्याही गोष्टी होत्या, म्हणजे उदाहरणार्थ मच्छीमारांसाठी धक्के बांधले होते भाजीपाल्यासाठी, ते कुठेही दिसत नाही आहेत आणि फक्त ह्यांचा मनमानी कारभार, एक सरपंचाचा त्या मनमानी कारभार चालू आहे उदयन सावे यांचा, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे. तुमच्या माध्यमातून चॅनलचे दखल घेऊन तहसीलदारांकडे मी त्याची जाब विचारणारच आहे, कारण की माझं त्यांनाही एक पत्रक दिलेलं होतं मासिक सभेचं आमच्या, की असा असा आमचा ठराव झाला होता आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी कारवाई करावी, परंतु अद्याप कुठलीही कारवाई तहसीलदारांकडनं झालेली नाही आहे. तर मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनाही मी एक विनंती करतो की कृपया इकडे लक्ष देऊन काय प्रकार आहे हे या संदर्भामध्ये पूर्णपणे सदर प्रकरणाची चौकशी करून शासनाच्या जागेवर गाळे बांधल्याबाबतचा परिपूर्ण अहवाल माननीय तहसीलदार पालघर यांच्याकडे दिलेला आहे.
आणि सदरची जागा त्यांच्या अखत्यारीत असल्यामुळं तर या संदर्भातली पुढील कारवाई करण्यासंदर्भात मान्य तहसीलदार यांच्याकडे प्रकरण सादर केलेलं आहे. या संदर्भामध्ये गाळे बांधकामासंदर्भामध्ये पूर्णपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याप्रमाणे महसूल विभागाला आपण कारवाई करण्यासंदर्भामध्ये अहवाल पाठवलेला आहे. बरं, या संदर्भामध्ये महसूल विभागाकडूनच कारवाई होणं अपेक्षित आहे आणि आत्ता जे सध्या बांधकाम केलेलं आहे ते त्याची आम्ही यापुढे आणि सखोल चौकशी करून नियमाप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. नाही, आता या संदर्भाचा निर्णय मान्य तहसीलदार साहेब घेतील. पालघर जिल्ह्याच्या कुरगाव ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी ज्या पाचमारक नाका या ठिकाणी अनेक गाळे बांधण्यात आलेले आहे, बेकायदेशीर गाळे आहे. या गाळ्यांसाठी मागणीसाठी अनेक लोकांनी इकडे अर्ज केला होता, परंतु गरीब लोकांना ढवण्यात आलेला आहे. ही जी जागा आहे ही महसूल खात्याची जागा आहे, परंतु ग्रामपंचायतने मनमानी कारोबारप्रमाणे आपला ठराव पास करून या ठिकाणी बेकायदेशीर गाळे बांधलेले आहे. ही ज्या जागा आहे ही जागा वस्तुस्थिती जर बघितली तर महसूल विभागाची आहे. ग्रामपंचायत कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही, कुठल्याही प्रकारची निविदा काढण्यात आलेली नाही. स्थानिक लोकांना, स्थानिक म्हणजे जे गोर गरीब लोक आहेत त्या लोकांना यांनी गाळेसुद्धा दिलेले नाही. या ज्या ग्रामपंचायताच्या मनमानी कारभार असा आहे की एका इस्मातच त्यांनी घरपट्टीसुद्धा रद्द केली आणि स्वतःच्या मनमानीप्रमाणे त्यांना डावळून लावलेलं आहे. आपण जर हकीकत बघितलं ह्या ठिकाणी हे ज्या अरविंद पाटील नावाच्या व्यक्ती आहे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे मुख्यमंत्रीपासून पंतप्रधानापर्यंत आणि जे आयुक्त आहे आयुक्तपर्यंत अर्ज केलेले आहे, परंतु कुठल्या प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. त्यांना फक्त आश्वासन देण्यात येत आहे की तुमचं काम होईल, परंतु तिथपर्यंत हे गाळे दुसऱ्यांना देण्यात येईल. आशा शेख, शालिनी प्लस, बोई सर.